नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचं आपलं फेब्रुवारी महिन्याच्या डेली क्विझचं हे चौथं लेक्चर आहे आणि आज आपण 7 ते 8 फेब्रुवारी दरम्यानचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत. या लेक्चरची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता विजन स्टडीच्या डाउनलोड सेक्शनमधून, तसंच विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरून. सध्या आपल्या विजन स्टडीवरती टेस्ट सिरीजसाठी ॲडमिशन्सचं ओपन आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही विषयानुसार किंवा कंबाईन सब्जेक्टसाठी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि डिटेल माहितीसाठी तुम्ही व्हिजिट करू शकता www.visionstudy.inला. आता आपण लेक्चरकडे वळूया. तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन दिला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला प्रधानमंत्री मातृवंदन योजनेविषयी वाचन करायचं आहे. तर तुम्ही वाचलं आहे ना? जर तुम्ही वाचन केलं नसेल तर तुम्ही आज त्या योजनेविषयीची इन्फॉर्मेशन वाचून टाका, कारण इम्पॉर्टंट योजना आहे ती. क्वेश्चन आपल्याला त्यावरती बनवू शकतो. आता या लेक्चरकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आपण पहिला क्वेश्चन बघूया. संशोधनाच्या कार्यास चालना देण्यासाठी एकाच छताखाली उच्च कार्यक्षमता तांत्रिक सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने साथी नावाची योजना सुरू केली आहे. साथी म्हणजेच, तर साथी म्हणजे होतं सॉफिस्टिकेटेड ॲनालिटिकल अँड टेक्निकल हेल्प इन्स्टिट्यूट. साथी म्हणजे काय होतं? सॉफिस्टिकेटेड ॲनालिटिकल अँड टेक्निकल हेल्प इन्स्टिट्यूट. कोणी सुरू केली आहे ही योजना? तर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने. कशासाठी सुरू केली आहे? काय उद्देश आहे? तर याचा उद्देश एकच आहे की आपल्या भारताला तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पुढे नेणे. तंत्रज्ञानामध्ये आपल्या भारताची प्रगती करण्याच्या उद्देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने साथी नावाची योजनाही सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत काही साथी केंद्र स्थापन करण्यात येतील ज्याचा उपयोग संशोधनासाठी करण्यात येईल. अशा प्रकारचे आता आपल्या भारतामध्ये 3 केंद्र आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेली आहे. या योजना सुरू करण्याच्या पूर्वीच ती आहे IIT खडगपूर, IIT दिल्ली आणि BHUला. BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. ओके, आणि या आता योजनेच्या अंतर्गत पुढील 4 वर्षांसाठी दरवर्षी 5 साथी केंद्र सुरू करण्याचं नियोजन आहे. तर लक्षात ठेवा, साथी म्हणजे काय होतं? सॉफिस्टिकेटेड ॲनालिटिकल अँड टेक्निकल हेल्प इन्स्टिट्यूट. कुणी सुरू केली आहे? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने. तर ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. नुकतेच डाश येथे आंतरराष्ट्रीय सूरजकुंड शिल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, हरियाणा. तर हरियाणाला आंतरराष्ट्रीय सूरजकुंड शिल्प मेळाव्याचं आयोजन हे करण्यात आलं आहे. या मेळाव्याचं उद्घाटन केलं होतं आपल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 1 फेब्रुवारी 2020ला. या सूरजकुंड शिल्प मेळाव्याचं उद्घाटन हे केलं होतं. आणि तुम्ही लक्षात ठेवा की आयोजन हे हरियाणामध्ये होतं, हे इम्पॉर्टंट आहे. हे दरवर्षी या मेळाव्याचं आयोजन केलं जातं. 1987 या शिल्प मेळाव्याची सुरुवात झालेली होती आणि यंदाची ही होती 34वी इडिशन. तर एवढी इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. या मेळाव्यामध्ये कलाकार, चित्रकार, विणकर, शिल्पकार तर इत्यादी जे लोक आहेत ते सहभागी होतात. वार्षिक उत्सव हा आहे. तर लक्षातच ठेवा, सूरजकुंड शिल्प मेळावा आयोजन करण्यात येतं हरियाणाला. यावर्षी 34वी इडिशन होती. या मेळाव्याची सुरुवात झाली 1987 पासून. तर ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. नुकतीच BCCI क्रिकेट सल्लागार समितीवरती 3 जणांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश होत नाही? तर यामध्ये समावेश होत नाही हरभजन सिंग यांचा. ओके, ऑप्शन नंबर 2 हे आपला आन्सर आहे. यामध्ये RP सिंग आहेत, सुलक्षणा नायक आहेत आणि मदनलालजी आहेत. तर हे 3 लक्षात ठेवा, RP सिंग, मदनलाल आणि सुलक्षणा नायक. मदनलाल यांनी आपल्या भारताकडून 39 कसोटी आणि 67 वनडे सामने खेळलेले आहेत. ते आपल्या 1983 विश्वविजेत्या संघाचे सदस्य पण होते. RP सिंग सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी भारताकडून 14 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 10 T20 मॅचेसला खेळलेले आहेत. तसेच 2007 T20 विश्वविजेत्या संघाचे ते सदस्यसुद्धा होते. सुलक्षणा नायक यांनी जवळपास 11 वर्ष आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी 2 कसोटी, 46 एकदिवसीय आणि 31 T20 सामने खेळलेले आहे. तर या तिघांची आता BCCI नियुक्ती केलेली आहे क्रिकेट सल्लागार समितीवरती. नावं लक्षात ठेवा.
पुढला क्वेश्चन आता आपण बघूया. नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॅश यांना भारतीय नामांकन वैयक्तिक गटासाठी कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार प्रदान केला. तर याचं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 डॉक्टर एम एस धर्मशक्तू. तर डॉक्टर एम एस धर्मशक्तू यांना आपल्या रामनाथ कोविंद यांनी कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार हा वैयक्तिक गटासाठी प्रदान केलेला आहे. तर लक्षात ठेवा, डॉक्टर एम एस धर्मशक्तू यांचं नाव. आणि हा जो पुरस्कार आहे तो देण्यात येतो गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशनतर्फे. आणि या संस्थेची स्थापना झाली होती 1950. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि यंदाचा म्हणजेच कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार वैयक्तिक गटासाठी देण्यात आलेला आहे डॉक्टर एम एस धर्मशक्तू यांना, आणि संस्था गटासाठी लेप्रसी मिशन ट्रस्टला. तर हे दोन्ही लक्षात ठेवा, वैयक्तिक गट आणि संस्था गट. मी रिपीट करून सांगते, वैयक्तिक गटासाठी डॉक्टर एम एस धर्मशक्तू यांना आणि संस्था गटासाठी लेप्रसी मिशन ट्रस्टला. ओके, पुरस्कार देण्या कोणाच्या मार्फत देण्यात येतो? तर गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशनतर्फे. या संस्थेची स्थापना झाली होती 1950. आणखी दोन तीन महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. जागतिक कुष्ठरोग दिन हा साजरा करण्यात येतो जानेवारीच्या शेवटच्या रविवारी जागतिक कुष्ठरोग दिन हा साजरा करण्यात येतो. आणि आपल्या भारतामध्ये कुष्ठरोग निवारण दिन हा 30 जानेवारीला साजरा करण्यात येतो. 30 जानेवारीला का बरं? कारण आपल्या गांधीजींची पुण्यतिथी असते. ओके, तर एवढे पॉईंट लक्षात ठेवा. आता आपण थोडक्यामध्ये कुष्ठरोगाविषयीची माहिती बघूया, अगदी ठळक मुद्दे आपण बघूया. तर कुष्ठरोग यालाच हॅन्सन्स रोग असं पण म्हटलं जातं. का बरं? कारण हॅन्सन्स या शास्त्रज्ञांनी या कुष्ठरोगाची जी कारक आहे ते शोधून काढलं होतं. या कुष्ठरोगाचं कारक आहे मायकोबॅक्टेरियम लेप्टी. तर म्हणूनच या कुष्ठरोगालाच हॅन्सन्स असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे कुष्ठरोग किंवा त्याला हॅन्सन्स डिसीज असं पण म्हणतात. लक्षातच ठेवा, मायकोबॅक्टेरियम लेप्री या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे कुष्ठरोग होतो. याची लक्षणं काय आहेत? तर अंगावरती चट्टे येतात, आपल्या त्वचेवरती चट्टे येतात, ती त्वचा संवेदनाहीन होते, काही सेन्सेशन आपल्याला जाणवत नाही, चेहऱ्यावरती शरीरभर पूर्ण गाठी तयार होतात, हातपाय अशक्त होतात, गळून पडतात. तर असे हे लक्षणं आहेत कुष्ठरोगाची. यावरती उपचार काय आहे? तर यावरती मल्टी ड्रग थेरपी वापरली जाते. मल्टी ड्रग थेरपीमध्ये डॅप्सॉन, रिफाम्पिन आणि क्लोफॅझिमिन या 3 जीवाणू प्रतिबंधक औषधांचा उपयोग करण्यात येतो. तर लक्षात ठेवा तुम्ही कुष्ठरोगबद्दल हे ठळक मुद्दे, की कुष्ठरोगालाच हॅन्सन्स डिसीज असं म्हटलं जातं. कुष्ठरोगाचा जो कारक आहे तो आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. कुष्ठरोगाचा उपचार पद्धतीमध्ये मल्टी ड्रग थेरपी वापरली जाते. मल्टी ड्रग थेरपीमध्ये डॅप्सॉन, रिफाम्पिन आणि क्लोफॅझिमिन या 3 जीवाणू प्रतिबंधक औषधांचा उपयोग करण्यात येतो. तर कुष्ठरोग लक्षात ठेवा, हे ठळक मुद्दे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. पिकांवरती आलेल्या टोळ धाडीमुळे अलीकडेच डॅश देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे. तर याचं ॲन्सर आहे पाकिस्तान. तर पाकिस्ताननी टोळधाडीमुळे पिकांवरती आलेल्या टोळधाडीमुळे राष्ट्रीय आणीबाणी ही जाहीर केलेली आहे. टोळ म्हणजे काय होतं? तर आपण जो नागतोडा असते ना, जो सिंगल असते त्याला नागतोडा म्हणतात, आणि नागतोड्यांची फौज त्याला टोळ म्हणतात. असं लक्षात ठेवा तुम्ही. नागतोडा किंवा आपण छोटेपणी त्याला घोडा म्हणत होतो, तर ते झालं टोळ. इथं तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. एक असला तर त्याला आपण नागतोडाच म्हणतो, पण यांची जर फौज असेल, यांची जर ग्रुप असेल, तर त्याला म्हणतात टोळ. तर या टोळधाडीमुळे आपल्याने म्हणता येईल पाकिस्ताननी राष्ट्रीय आणीबाणी ही जाहीर केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा तुम्ही. या टोळविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. त्याला इंग्लिशमध्ये लोकस्ट असं पण म्हटलं जातं. कुठल्या फॅमिलीला बिलॉंग करतो तो? तर ॲक्रिडिडे. तर हे लक्षात ठेवा, फॅमिली आहे ॲक्रिडिडे. सर्व जगामध्ये याचा काय म्हणते त्याला प्रेझेन्स असतो, पण सगळ्यात जास्त आढळून येतो आफ्रिका खंडामध्ये. आणि आपल्या भारतामध्ये जी जात मोठ्या प्रमाणावरती आढळून येते ती आहे शिस्टोसारखा ग्रिगेरिया.
शिष्टोसारखा ग्रिगिरिया ही जात आपल्या भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावरती आढळून येते आणि हे टोळ जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचे मागचे पाय परस्परांना घासल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये सेरोटोनिन या रसायनांचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे या टोळांचा रंग बदलतो. ही टोळ आपल्या पिकांसाठी खूपच घातक आहे, पूर्ण पीक नष्ट करून टाकतात. हे मग त्यासाठी कीटकनाशकं वापरतात शेतकरी, तसंच हे पिकांवरती येऊ नये म्हणून जे रिकामे डबे असतात ना ते पण वाचवले जातात, ते फडके वगैरे हलवले जातात. तर तुम्हाला माहिती असेल हे सगळं, तर लक्षात ठेवा टोळ ढाळ टोळ ज्याला इंग्लिशमध्ये लोकस्ट म्हणतात फॅमिलीला बिलॉंग करते ॲक्रिडिडे आणि जेव्हा त्यांचे पाय परस्परांना घासतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये सेरोटोनिन हे रसायनचं प्रमाण वाढतं त्यामुळे ते रंग पण बदलू शकतात. आणि आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त जी जात आढळते या लोकसची तर ती आहे शिष्टोसारखा ग्रिगेरिया. ओके, आणि हे टोळ पूर्ण जगामध्ये आढळतात पण सगळ्यात जास्त प्रमाण आफ्रिका खंडामध्ये आढळून येतं. तेवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने घरपोच शासकीय सेवा देण्यासाठी जनसेवा कार्यक्रम सुरू केला? तर याचा ॲन्सर आहे कर्नाटक राज्य सरकार. तर कर्नाटक राज्य सरकारने घरपोच शासकीय सेवा देण्यासाठी जनसेवा कार्यक्रम सुरू केलेला आहे. प्रायोगिक तत्वावरती ही योजना बँगलोरच्या दशरहल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये राबवण्यात आली आहे आणि आता अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात बोमनहल्ली राजाजीनगर महादेवपुरा आणि आणखी 3 मतदारसंघांपर्यंत ती वाढवण्यात येईल. जनसेवक योजनेमुळे नागरिकांना रेशन कार्ड आरोग्य कार्ड ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र यांसारखे 53 महत्त्वपूर्ण सरकारी सेवांची होम डिलिव्हरी मिळू शकेल. तर लक्षात ठेवा जनसेवक कार्यक्रम जनसेवक योजना ही कर्नाटक राज्य सरकारने सुरू केलेली आहे. पुढला क्वेश्चन आता आपण बघूया. अलीकडेच डॅश या मुस्लिम बहुल देशात पहिले हिंदू विश्वविद्यापीठ आयगुस्ती बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी सुरू झाले. तर याचं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 इंडोनेशिया. तर इंडोनेशिया या मुस्लिम बहुल देशामध्ये पहिले विश्व हिंदू विद्यापीठ सुरू झालं आहे. त्याचं नाव आहे आयगुस्ती बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी. ओके, पहिले या विश्व विद्यापीठाचं नाव होतं हिंदू धर्म स्टेट इन्स्टिट्यूट. पण या देशामधील प्रसिद्ध धार्मिक नेते आयगुस्ती बागस सुग्रीव यांच्या नावावरून या युनिव्हर्सिटीचं नाव करण्यात आलं आयगुस्ती बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी. तर लक्षात ठेवा तुम्ही इंडोनेशियामध्ये आहे. पुढला क्वेश्चन आता आपण बघूया. नुकतीच डॅश देशाचे नवे पंतप्रधान म्हणून मोहम्मद अलावी यांची निवड करण्यात आली आहे. तर याचा ॲन्सर आहे इराक ऑप्शन नंबर 1. इराक देशाचे नवे पंतप्रधान म्हणून मोहम्मद अलावी यांची निवड ही करण्यात आली आहे. तुम्ही इथे मॅपमध्ये बघू शकता इराक हा एक वेस्टर्न एशियन कंट्री आहे. याच्या नॉर्थला बघा तुम्ही तुर्की आहे, त्यानंतर ईस्टला इराण आहे, त्यानंतर इथे साऊथ ईस्टला कुवेत आहे, सौदी अरेबिया आहे साऊथला, त्यानंतर जॉर्डन आहे साऊथ वेस्टला, सिरिया तुम्हाला इथे दिसत असेल तो आहे वेस्टला आहे. या देशाची कॅपिटल आहे बगदाद. आणि या देशामध्ये आता जे नवीन प्रधानमंत्री निवड त्यांची झाली आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद अलावी, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पुढला क्वेश्चन आता आपण बघूया. अलीकडेच WHO आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार योग्य नसणारी विधान किंवा विधाने विचारात घ्या. अविधान आहे भारतात फुप्फुसाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. बविधान आहे जर कर्करोगावर गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात उपाय योजले गेले नाहीत तर जगात पुढील 35 वर्षात कर्करोग 60% वाढ होईल. कर्करोगात 60% वाढ होईल. इथे हे दोन्ही विधानं हे अयोग्य आहेत, योग्य नाही आहेत. तर ऑप्शन नंबर 3 हे आपला याचं ॲन्सर आहे, कारण आपल्या या अहवालानुसार भारतात
स्तनांच्या कर्करोगांचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आपल्या भारतामध्ये. आणि या अहवालानुसारच जर कर्करोगावरती गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनी जर काही उपाय केलेले नाही तर जगामध्ये पुढील 35 वर्षात नाही तर पुढील 20 वर्षात कर्करोगामध्ये 60% वाढ होईल. तर लक्षात ठेवा, हा रिपोर्टनुसार भारतामध्ये स्तनांच्या कर्करोगांचे प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. जवळपास स्तनांच्या कर्करोगाचे रुग्ण आहेत 1,62,000. त्यानंतर तोंडाचा कर्करोग, सर्व्हिकल, फुफ्फूस, पोट, आतड्यांचा कर्करोग यांची संख्या आहे. तर कर्करोगाबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये पण माहिती बघितली. यावर्षीची थीम आहे आय ॲम अँड आय विल. जागतिक कर्करोग दिन असतो 4 फेब्रुवारीला. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा की हे जे कर्करोग आहे ना, त्यामध्ये 90% कर्करोगाचं प्रमाण हे गाठीच्या, म्हणजे 90% कर्करोग हे गाठीच्या स्वरूपात असतात, पण फक्त 10% हे फ्ल्युइडच्या स्वरूपात असतात, म्हणजे रक्ताचा कर्करोग झाला, ज्याला आपण ल्युकेमिया म्हणतो. तर ही कर्करोगाबद्दलची माहिती लक्षात ठेवा. आणि आपल्या विजन स्टडीवरती पण ह्याची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि मागच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता पुढला क्वेश्चन आता आपण बघूया. अविधान आहे जर्मनीच्या ग्रीनबोन सस्टेनेबल रिलियन्स या कंपनीने केलेल्या एका अभ्यासानुसार जागतिक पातळीवरती वैद्यकीय माहिती चोरी जाण्याच्या बाबतीत कुरूप गटात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. ब विधान आहे जागतिक वैद्यकीय माहिती चोरी जाण्यामुळे प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. योग्य विधान किंवा विधाने ओळखा. तर अविधान आणि ब विधान जर आपण बघितलं तर इथे फक्त ब विधाने योग्य आहे. या अहवालानुसार जे मेडिकल संबंधित जो डेटा आहे तो लीक होण्यामध्ये राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. आणि अविधान जर आपण बघितलं तर या अहवालानुसार देशांना 3 कॅटेगरीमध्ये ठेवण्यात येतं. एक म्हणजे गुड, बॅड आणि अगली, म्हणजे चांगलं, वाईट आणि कुरूप कॅटेगरी. तर आपल्या भारताचा कुरूप कॅटेगरीमध्ये 2nd नंबर लागतो, प्रथम क्रमांक नाही लागत. पहिल्या क्रमांकावरती अमेरिका आहे. तर अविधान इथं चुकीचं आहे आणि ब विधान हे योग्य आहे. मी तुम्हाला सांगितलं या अहवालानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मेडिकल डेटा हा लीक होतो, चोरी जातो. तर योग्य विधान आपल्याला ओळखायला लावलं होतं. तर यामध्ये फक्त ब हे आपलं आन्सर येईल, ऑप्शन नंबर 2. तर लक्षातच ठेवा तुम्ही, या अहवालानुसार आपल्या देशांना जागतिक पातळीवरती वैद्यकीय माहिती चोरी जाण्याच्या बाबतीमध्ये 3 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करण्यात येतं. ते आहे चांगलं, वाईट आणि कुरूप, म्हणजे गुड, बॅड आणि अगली. त्यामध्ये कुरूप श्रेणीमध्ये अमेरिकेनंतर आपला 2nd नंबर आहे. आणि डेटा गळतीमध्ये टॉप 3 राज्य जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचा पहिला, कर्नाटकचा 2nd आणि 3rd नंबर लागतो पश्चिम बंगालचा. तर ही इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या, कारण खूप महत्त्वाचे सगळे क्वेश्चन होते. आता हा जो क्वेश्चन आहे हा आहे तुमच्यासाठी होमवर्क. क्वेश्चन आहे, अमराबाद टायगर रिझर्व खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तुम्हाला याचा आन्सर कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. तर आता इथे आपण स्टॉप घेऊया. जाता जाता एक आठवण करून देते, आपल्या विजन स्टडीवरती टेस्ट सिरीजसाठी ॲडमिशन्स ओपन आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही विषयानुसार किंवा कंबाईन सब्जेक्टसाठी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. डिटेल माहितीसाठी तुम्ही व्हिजिट करू शकता www.visionstudy.inला. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ऍडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज व्हिजिट visionstudy.in.